हॅलो फ्रेंड्स, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग ए. प्रकरण पहिले, गुरुत्वाकर्षण. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाकार गती ह्याविषयी माहिती घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आता आपण केप्लर्सचे नियम ह्याविषयी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की अनेक वर्षापासून किंवा प्राचीन काळापासून मानवग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण हे करण्यात आलेले आहे. गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केले जात असत. तर 16व्या शतकापर्यंतच्या ग्रहांच्या स्थितीत व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने हे सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत आणि ते नियम त्यांनी आपल्याला इयत्ता 10वी ह्या ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले आहेत. आणि ह्याच नियमांना केपलरचे नियम असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता केपलरचे 3 नियम इथं आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी पहिला नियम आपल्याला इथे दिलेला आहे, केपलरचा पहिला नियम. तर पहिला नियम असा आहे, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे. ही ग्रहांचे सूर्याभोवती प्रमी भ्रमण कक्षा ह्याविषयी ही आकृती इथं दिलेली आहे. तर बघा, हा ए हा इथं हा ग्रह दिलेला आहे आणि यस हा इथं सूर्य दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम काय सांगतो की ग्रहाची कक्षा ही वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तर हा जो काही ग्रह आहे, ज्यावेळेस हा सूर्याच्या भोवती परिभ्रमण करतो त्यावेळेस तो लंबवर्तुळाकार स्थितीमध्ये परिभ्रमण करीत आहे. केपलरचा दुसरा नियम आपल्याला इथं सांगितला आहे, सूर्याला ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा म्हणजे हा ग्रह आणि हा सूर्य यांच्यामध्ये ही ज्या काही रेषा जोडल्या गेलेल्या आपल्याला दाखवलेल्या आहेत ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, असा हा दुसरा नियम आपल्याला इथं सांगितलेला आहे. जसे की पहा, ए आणि बी हा एवढा भाग, त्याच्यानंतर हा पहिला भाग दिलेला आहे, त्यानंतर सी आणि डी हा दुसरा भाग. ह्यामध्ये जर ज्यावेळी ग्रह ए पासून तर बी पर्यंत जेवढे अंतर कापेल तसे सी पासून तर डी पर्यंत जेवढे अंतर कापेल त्याला लागणारा कालावधी हा समान असणार. म्हणजेच पहा, समान कालावधीत अंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डीने दाखवले आहे. तर पहा, ए पासून तर सी पर्यंतचा कालावधी आणि तसेच बी पासून तर डी पर्यंतचा कालावधी सुद्धा हा समान असणार आहे. यांचे जे क्षेत्रफळ आहेत ही सारखी असणार आहे. आपल्याला इथं आकृतीत दाखवली आहे, ए एस व सी एस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. इथं ए एस आणि इथं सी एस यांच्यामध्ये जेवढा ग्रहाला कालावधी लागतो तेवढा समान कालावधी इथं आपल्याला दिलेला आहे. अर्थात ए एस बी आणि सी एस डी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गणितामध्ये वर्तुळ पाकळी क्षेत्रफळाचा अभ्यास केलेला आहे, त्यावरच आधारित हे आपण सोडवू शकतो. तसेच आपल्याला पहा, इथं तुम्हाला माहिती आहे का, हे इथं थोडंसं आपल्याला काही माहिती दिलेली आहे. इथं आपल्याला सांगितलं आहे की वर्तुळाकार कक्षा ही वर्तुळाकार भाग आहे हा, आणि एखाद्या म्हणजेच एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती यालाच प्रतलीय लंब वृत्ती असे म्हणतात. ह्या पद्धतीने पहा, इथं हे हा शंकू आकार आहे, यास 2 नाभी बिंदू
अस्तान. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला दोन नाभी बिंदू, एक इकडे असतो आणि एक मध्यभागी असतो इथं. तर वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते. इथे आकृतीत आपल्याला दाखवलेलं आहे, ह्या आकृतीमध्ये एफ वन आणि एफ टू हे दोन नाभी बिंदू इथं आपल्याला दिलेले दिसत आहे. तर ए बी सी परिघावरील कोणतेही बिंदू असले, तर ए बी आणि सी ह्या लंबवर्तुळाकार आकारात कोणतेही ठिकाणी कोणताही बिंदू आपण घेऊ शकतो. आपल्याला इथे ए बी सी असे हे तीन बिंदू दिलेले आहेत. तर ज्यावेळी पा ए एफ वन हा ए आणि हा एफ वन अधिक ए एफ टू ह्या दोघांची बेरीज बरोबर बी एफ वन अधिक बी एफ टू ह्या दोघांची बेरीज, तसेच सी सी एफ वन आणि सी एफ टू ह्या दोघांची बेरीज. जर आपण पाहिले की यांची जी बेरीज असते ही सर्व सारखी असते. हाच नियम आपल्याला पहिल्या याच्यासाठी लागू पडतो, किपलरच्या पहिल्या नियमासाठी, दुसऱ्या नियमासाठी सुद्धा लागू पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला केपलरचा तिसरा नियम दिलेला आहे. तिसरा नियम असा आहे की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच ग्रहाला आवर्त काल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर. तर बा आपल्याला इथं काय म्हटले, जर असेल तर टी वर्ग याला वेस्तास आरचा घन. म्हणजेच पा ह्या सूर्याच्या भोवती ज्यावेळेस ग्रह परिक्रमा करीत असतो त्यावेळेस त्याला जो लागणारा कालावधी असतो, म्हणजे कालावधी म्हणजे त्याचा टाईम जो असतो, वेळ जो असतो, तो कालावधीचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या, म्हणजे या सूर्यापासूनचं जे ग्रहाचं अंतर असतं, समजा इकडे असेल, इकडे असेल किंवा इकडे असेल, म्हणजे ह्या अंतराच्या सरासरीच्या हे जे अंतर असेल त्याच्या घनाला समानुपाती असते. नाही तर ते दिलंय घनाला समानुपाती असते. तर याला जर आपण हा व्यस्त काढून घेतला, हा स्थिर येतो, म्हणजे टी वर्ग भागिले आरचा घन बरोबर स्थिर. स्थिरांक आपण हा के घेत असतो. आता इथे आपल्याला पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. केपलरची ही नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमाचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहिती नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मानताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी केपलर्स ह्या शास्त्रज्ञांनी हे नियम शोधले, परंतु हा जो काही नियम त्यांनी शोधून काढला त्यावेळी त्यांना ह्या ग्रहाला, म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला याचा उपयोग होईल का असे त्यांना त्यावेळी माहिती नव्हती. म्हणून मग त्याचा जो गुरुत्वाकर्षणाला कसा उपयोग झाला किंवा त्याचा वापर कसा केला गेला आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मी जे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड करेन याची माहिती तुम्हाला हवी असेल तर बेल आयकॉन करा,